श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित केलेल्या 102 श्रींच्या पुण्यतिथी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. उत्सवानिमित्ताने श्री साईबाबा समाधी मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली. उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 4:30 श्रींची काकड आरती संपन्न झाली. त्यानंतर पहाटे 5 श्रींच्या प्रतिमेची आणि साईचरित्र या पवित्र ग्रंथाची मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हराज बगाटे यांनी पोथी, तदर्थ समिती सदस्य दिलीप स्वामी यांनी वीणा आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आणि मंदिर प्रमुख रमेश चौधरी यांनी प्रतिमा धरून सहभाग नोंदवला. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाला प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हराज बगाटे यांनी प्रथम, तदर्थ समिती सदस्य दिलीप स्वामी यांनी द्वितीय आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तृतीय, तर मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी चौथा आणि प्रशासकीय अधिकारी डॉ आकाश केसवे यांनी 5व्या अध्यायनाचं वाचन केलं. सकाळी 6 समाधी मंदिरात रीतिरिवाज पूर्ण करण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हराज बगाटे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता बगाटे यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. यावर्षी जगभरात देश आणि राज्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आलं असून दिनांक 17 मार्च पासून ते साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे दिनांक 24 ऑक्टोबर ते सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर 2020 या कालावधीत साजरा करण्यात येणारा श्रींचा पुण्यतिथी उत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे. तसेच श्रींचा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रूढी परंपरेनुसार भिक्षाजोळीचा कार्यक्रम होत असतो. त्या अनुषंगानं उत्सवाच्या मुख्य दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या भिक्षाजोळीकरिता गावकरी आणि साईभक्तांकडून भिक्षा स्वीकारण्याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर 4, पिंपळवाडी रोड गेट नंबर 2, चावडीसमोर नाट्यगृहाशेजारी तसेच साईनगर मैदान येथे काउंटर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी गावकरी आणि साईभक्तांनी भिक्षाजोळीत दानभिक्षा देताना मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करून भिक्षाजोळी काउंटरवर दानभिक्षा जमा करावी, तसेच संस्थांचे संरक्षण आणि दानभिक्षा स्वीकारणारे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आले. सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र साईबाबा संस्थांच्या वतीनं दसऱ्याचा उत्सव आपण साजरा करत असतो. या दसऱ्याच्या उत्सवाच्या निमित्तानं 3 दिवसाचे कार्यक्रम असतात. पहिला दिवस जो असतो त्यामध्ये साईचरित्राची पोथी भजनी मंडळासह आपण प्रतिकात्मक स्वरूपात यावर्षी सकाळी साजरी केलेली आहे. दुसरा दिवस जो महत्त्वाचा आहे, ज्या दिवशी बाबांची पुण्यतिथी असते, उद्या त्याच प्रकारचे कार्यक्रम आपण उद्या साई मंदिरामध्ये साजरे करणार आहोत. आणि त्यासोबत जे पारंपरिक प्रतिकात्मक स्वरूपात भिक्षाजोळीचा कार्यक्रम आपण करणार आहोत. तिसरा दिवस सांगता दिवस असतो, त्या दिवशी दही अंडी त्या दिवशी आपल्याला करावी लागते. इथं जी रीतिरिवाज आहे, जी पद्धती आहे, ती आपण पाठपुरावा करून करत असतो. साई भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे का, कशा पद्धतीने? ही साई भक्तांना प्रवेश देण्याच्या संदर्भामध्ये हा निर्णय शासन स्तरावरून आपल्याकडे आल्यानंतर आपण प्रवेश देऊ. दरवर्षी हजारो भक्तांच्या गर्दीमध्ये विजयादशमी हा सण साई मंदिरामध्ये साजरा होत असतो, मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे या सणाला भाविक मंदिरांच्या बाहेरूनच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आपले समाधान मानत असून सरकारनं साई मंदिर उघडावे अशी मागणी साई भक्तांकडून जोर धरू लागली आहे. न्यूज रिपोर्टर कुणाल जमदाडे, एस9 मीडिया, शिर्डी.